या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव। सोलापूर जिल्हा आणि शहरातील कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी बैठक घेतली। पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असल्यानं पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून अशी बैठक घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली होती। त्यास भारत निवडणूक आयोगानं परवानगी दिली असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं। त्यानुसार रविवारी सकाळी 11 वाजता नियोजन भवनाच्या सभागृहात बैठक पार पडली। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, रुग्णांची संख्या, उपलब्ध बेड, ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शन आदीबाबत सविस्तर आढावा घेतला। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 68% इतकं मतदान झालं। आता ते आपल्याच बाजूने झाल्याचा दावा आकडेवारीतून केला जातोय। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा दावेदार कोण याची चर्चा आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात जोर धरते। सहानुभूतीची लाट दिसणार की नवं नेतृत्व या मतदारसंघाला मिळणार, भालके की अवताडे अशी गणित आतापासून घातली चालली आहेत। पोटनिवडणूक असली तरी मोठा रंगतदार असा हा सामना झाला। राष्ट्रवादीनं लढत प्रतिष्ठेची केली तर भाजपनं सर्व ती ताकद पणाला लावली। इथल्या निकालाचा फार मोठा परिणाम नसला तरी राजकीय भांडवल दिसून येणार आहे। देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र सध्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये। महाराष्ट्र दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला, मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरतोय। गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे। त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजूंना शिवभोजन थाळी 1 महिना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतलाय। आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरतील शिवभोजनास भेट दिली असता शिवभोजन केंद्राची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं। आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवभोजन केंद्राची संख्या वाढवण्यात यावी याबाबत मागणी केली। यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात 2 ते 3 दिवसांमध्ये शिवभोजन केंद्राच्या संख्येमध्ये वाढ होईल असं सांगितलं। राज्यात आणि देशात कोरोनाचा सध्या उद्रेक होतोय। अचानकपणे कोरोनानं कशी उसळी घेतली, याचा संसर्ग आज इतक्या मोठ्या प्रमाणात का होतोय, त्यातही मृत्यूदर का वाढीस लागलाय, याचा अभ्यास देशातील तज्ज्ञ मंडळी करतायत। यातून धक्कादायक बाब ही येते की कोरोना आपलं स्वरूप बदलतोय। म्युटेटेड कोरोना असं याचं स्वरूप समोर येतंय। नवीन स्ट्रेन म्हणून ज्याचा उल्लेख होतोय तो कोरोना अधिक घातक ठरतोय। पूर्वीच्या कोरोनापेक्षा अधिक संक्रामक अशी याची क्षमता असल्याचं बोललं जातंय। माणसांच्या जीवावर उठलेल्या कोरोना या जीवघेण्या आजारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वापरला जाणारा 3 प्रकारचा कच्चा माल अर्थात अमाइन्सची सोलापुरातील बालायचे अमाइन्स या कंपनीत निर्मिती केली जात असून भारतातील प्रमुख 7 औषध कंपन्यांना हा कच्चा माल पुरवला जातोय। कोरोना या आजारावर फुफ्फुसातील संसर्ग रोखण्यासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रभावी असल्याचं डॉक्टरांचं मत आहे। त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागलेला असताना उपचारासाठी शहर जिल्ह्यातील वसतिगृह ताब्यात घेण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली। कोरोना संसर्गाचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होतोय। रुग्णालयातून बेड शिल्लक नाहीत, उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचा शोध घ्यावा लागतोय। ही परिस्थिती पाहता शहर आणि जिल्ह्यातील वसतिगृह ताब्यात घेण्यात यावीत, तिथे रुग्णांवर उपचार करावेत अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे। या संदर्भातील एक निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना दिले। महाराष्ट्र राज्य तसं सोलापूर शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहरात संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले। संचारबंदीच्या आदेशानंतर गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांची 2 पथकं नेमून विभाग 1 आणि विभाग 2 हद्दीमध्ये पेट्रोलिंग आणि नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। पेट्रोलिंग आणि नाकाबंदी दरम्यान बहुतांश रिक्षा चालकांनी रॅपिड टेस्ट केली नसल्याचं निदर्शनास आलं। विजापूर वेस्ट परिसरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विजापूर वेस्ट परिसरात संचारबंदीचं पालन होत नसतानाचं चित्र दिसल्यानं आणि नागरिक विनाकारण फिरत असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलीस प्रशासनानं कारवाई केली। यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये वाचावाची झाली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यासाठी तातडीनं रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना दिला। या विषयासंदर्भात आमदार देशमुख यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सुद्धा तातडीनं सोलापूर जिल्ह्यासाठी इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार देशमुख यांना दिलं।
विजापूर रोड परिसरातील आयटीआय मधील प्रशिक्षणासंदर्भातील गैरकारभार उघडकीस आल्यामुळे प्राचार्य एस डी शिंदे यांनी चिडून विनाकारण 3 तासिका निदेशकांची सेवा खंडित केल्याची तक्रार कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्याकडे करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय मधील प्रशिक्षणासंदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलवरून 20 नोव्हेंबर 2020 रोजी स्टिंग ऑपरेशनद्वारे वस्तुनिष्ठ बातमी प्रक्षेपित करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या बातमीचे पडसाद उमटून प्राचार्य एस डी शिंदे यांच्या कक्षासमोर सुमारे 20 ते 25 तासिका निदेशकांनी ठिय्या आंदोलन केल्याचा टपका ठेवून प्राचार्य शिंदे यांनी 3 तासिका निदेशकांची सेवा खंडित करण्याची नोटीस बजावली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव नियंत्रण मिळवण्याकरता पालिका प्रशासनासोबत आता स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय, त्या अनुषंगाने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना आणि प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेला लोकसहभाग आवश्यक आहे. म्हणून पालिका प्रशासनाकडून कोरोनासारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याकरता स्थानिक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची आलेली दुसरी लाट भयावह आहे, याची लक्षणं ही अधिक घातक असल्यानं नागरिकांनी याचा इलाज म्हणून 2 मास्क वापरावेत, सतत हात स्वच्छ धुवावेत, गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशी कळकळीची विनंती छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केली. सिव्हिल हॉस्पिटलवर गेल्या काही दिवसांपासून ताण वाढतोय, येथील कर्मचारी उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून अधिकाधिक रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न होतोय. मृत्यूदर वाढतोय, लागण झालेल्यांची संख्याही वाढतेय. सिव्हिल हॉस्पिटल इथं 169 कोरोना रुग्ण अत्यवस्थ स्थितीत आहेत. सध्या नागरिकांनी खबरदारी घेणं हाच सर्वात मोठा उपाय असं डॉक्टर संजीव ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.